पोलादपूर मासे मारण्याच्या विषारी गोळ्या घरात बाळगल्याप्रकरणी दोघा जणांवर गुन्हा दाखल. पोलादपूर तालुक्यामध्ये या पांढऱ्या रंगाच्या विषारी गोळ्यांची सर्रास विक्री होतीये. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी बेबी आप्पा सुतार वय वर्ष 75 राहणारे गाडीतळ पोलादपूर यांनी दोन व्यक्ती घरामध्ये विषारी गोळ्या बाळगत असल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाणे येथे केली. पोलिसांनी त्वरित या तक्रारीची दखल घेत संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल केला. यामध्ये आरोपी आकाश बाबू सुतार राहणारा गाडीतळ पोलादपूर आणि राकेश रवींद्र जांभळेकर राहणारा शिवाजीनगर पोलादपूर अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 250 ग्रॅम पांढऱ्या रंगाच्या विषारी गोळ्या पोलिसांनी हस्तगत केल्या. मानवी आरोग्यास धोका निर्माण होईल अशा पद्धतीच्या या विषारी गोळ्या असल्यामुळे पोलिसांनी सदर आरोपींवर 22 कलम 284 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलादपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज म्हस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिरगावकर हे करत आहेत. जागृत महाराष्ट्र, रामदास चव्हाण, पोलादपूर, रायगड. अपडेटसाठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.